नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायटेक प्रणव कम्प्युटर यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे कम्प्युटर फंडामेंटल्स क्वेश्चन आन्सर्स पार्ट 3। पार्ट 1, पार्ट 2 आणि 4, 5 जे पूर्ण पार्ट्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। हल्लीच्या काळात माउस, कीबोर्ड, मॉडेम हे डिव्हाइसेस कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी रिकामी जागा या पोर्टचा वापर केला जातो। याचा आन्सर आहे USB। हल्लीच्या काळात माउस, कीबोर्ड, मॉडेम ही डिवाइस कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी USB या पोर्टचा वापर केला जातो। USB स्टँड्स फॉर युनिव्हर्सल सिरियल बस। त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरच्या रिकामी जागा या मेमरीमधील माहिती फक्त वाचता येते, त्यात बदल करता येत नाही। तर याचा आन्सर आहे रॉम, रीड ओनली मेमरी। कम्प्युटरच्या रीड ओनली मेमरी या मेमरीमधील माहिती फक्त वाचता येते, त्यातील बदल करता येत नाही। ROM, रीड ओनली मेमरी आहे, फुल फॉर्म पण तसंच आहे, काम पण तसंच करते। त्यानंतर नेक्स्ट आहे, हे डिवाइस एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जातात। तर याचा आन्सर आहे पेनड्राईव्ह। पेनड्राईव्ह हे डिवाइस एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते। त्याच्यानंतर नेक्स्ट, एक्सटर्नल हार्ड डिस्कची जोडणी ही रिकामी जागा पोर्टला केली जाते। तर याचा आन्सर आहे USB, ऑप्शन नंबर 2। एक्सटर्नल हार्ड डिस्कची जोडणी USB पोर्टला केली जाते, युनिव्हर्सल सिरियल बस USB पोर्टला। त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरच्या मेमरीचे इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी असे मेमरीचे दोन प्रकार असतात। तर उत्तर बरोबर आहे, ट्रू आहे। कम्प्युटरच्या मेमरीचे इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी असे दोन प्रकार पडतात। उत्तर बरोबर आहे, ट्रू। त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरच्या भाषेतील डेटा मानवाला समजणाऱ्या भाषेत ट्रान्सलेट करावायचे काम रिकामी जागा डिवाइस करतात। तर याचा आन्सर आहे आउटपुट, ऑप्शन नंबर 4। कम्प्युटरच्या भाषेतील डेटा मानवाला समजणाऱ्या भाषेत ट्रान्सलेट करावायचे काम आउटपुट डिवाइस करतात। त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा डिस्क ही सेकंडरी मेमरीचा प्रकार आहे। तर याचा आन्सर आहे ऑप्टिकल डिस्क। ऑप्टिकल डिस्क ही सेकंडरी मेमरीचा प्रकार आहे। ऑप्टिकल डिस्क इज अ सेकंडरी मेमरी। त्याच्यानंतर नेक्स्ट, कट पेस्ट आणि कॉपी पेस्ट ह्या रिकामी जागा प्रक्रिया आहेत। तर याचा आन्सर आहे डिफरंट आहेत, वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत। कट पेस्ट आणि कॉपी पेस्ट ह्या डिफरंट म्हणजेच वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा या प्रकारचे कम्प्युटर्स डेटाचे इंटरप्रिटेशन 0 आणि 1 अशा इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सच्या स्वरूपात करतात। याचा आन्सर आहे डिजिटल। डिजिटल्स म्हणजे 0 आणि 1। डिजिटल्स या प्रकारच्या कम्प्युटर्स डेटाचे इंटरप्रिटेशन 0 आणि 1 अशा इलेक्ट्रॉनिक्स सिग्नलच्या स्वरूपात करतात। याचा आन्सर आहे डिजिटल। त्याच्यानंतर नेक्स्ट, पेनड्राईव्ह हे कम्प्युटरला USB पोर्टच्या सहाय्याने जोडता येते। उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे? उत्तर बरोबर आहे। पेनड्राईव्ह हे कम्प्युटरला USB पोर्टच्या सहाय्याने जोडता येते। उत्तर बरोबर आहे, ट्रू आहे उत्तर। नेक्स्ट आहे, CD DVD ड्राईव्हची डिस्क रीड करण्याच्या स्पीड चांगला असल्यास CD लवकर रीड होते। तर याचा आन्सर आहे ट्रू। CD DVD ड्राईव्हची डिस्क रीड करण्याचा स्पीड चांगला असल्यास CD लवकर रीड होते। उत्तर बरोबर आहे, ट्रू आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा या ऑपरेशन्सना मॅथमॅटिकल प्रोसेस असे म्हणतात। तर याचा आन्सर आहे लॉजिकल युनिट। लॉजिकल्स या ऑपरेशन्सना मॅथमॅटिकल प्रोसेस असे म्हणतात। लॉजिकल ऑपरेशन्सला मॅथमॅटिकल प्रोसेस असे म्हणतात, लॉजिकल। नेक्स्ट आहे, बूट व्हायरस हे हार्ड डिस्कवरील बूट रिकामी जागा खराब करतात। तर याचा आन्सर आहे सेक्टर, ऑप्शन नंबर 2। बूट व्हायरस हे हार्ड डिस्कवरील बूट सेक्टर खराब करतात। त्याच्यानंतर नेक्स्ट, कीबोर्डच्या रिकामी जागा या कीजच्या सहाय्याने आपण स्क्रीनला माहिती तात्पुरती थांबवू शकतो। तर याचा आन्सर आहे पॉज। कीबोर्डच्या पॉज या कीजच्या सहाय्याने आपण स्क्रीनवरील माहिती तात्पुरती थांबवू शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरच्या रिकामी जागा या मेमरीमध्ये डेटा व करंट प्रोग्राम असतो। तर याचा आन्सर आहे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी। कम्प्युटरच्या रँडम ॲक्सेस मेमरी या मेमरीमध्ये डेटा व करंट प्रोग्राम असतो। त्याच्यानंतर नेक्स्ट,
कम्प्युटर्सच्या रिकामी जागा या युनिटमध्ये ॲक्च्युअल डेटा प्रोसेसिंगचे काम चालते? तर याचं ॲन्सर आहे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट, ऑप्शन नंबर 4. कम्प्युटर्सच्या अरिथमॅटिकल अँड लॉजिकल या युनिटमध्ये ॲक्च्युअल डेटा प्रोसेसिंगचे काम चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरच्या दुसऱ्या पिढीमध्ये रिकामी जागाचा वापर केला जातो? तर याचा ॲन्सर आहे ट्रान्झिस्टर, ऑप्शन नंबर 4. कम्प्युटरच्या दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट, सी डी ही इंटरनल मेमरी आहे? तर उत्तर चुकीचं आहे, सी डी ही एक्सटर्नल मेमरी आहे. फॉल्स आहे उत्तर, सी डी ही इंटरनल मेमरी नाही आहे. उत्तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटर एका वेळेस जेवढे जास्त बिट्स डेटा प्रोसेस करत असेल तेवढा कम्प्युटर फास्ट व पॉवरफुल असतो. उत्तर बरोबर आहे, कम्प्युटर एका वेळेस जेवढे जास्त बिट्स डेटा प्रोसेस करत असेल तेवढा कम्प्युटर फास्ट व पॉवरफुल असतो. उत्तर बरोबर आहे, ट्रू. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? तर याचा ॲन्सर आहे वर्ड प्रोसेसर, ऑप्शन नंबर 2. वर्ड प्रोसेसर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. वर्ड प्रोसेसर इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट, लेझर प्रिंटर्स 300 DPI अशा परिमाणात ठळक छपाई करतात? तर याचं ॲन्सर आहे 2400. लेझर प्रिंटर 300 DPI 2400 अशा परिमाणात ठळक छपाई करतात. याचा ॲन्सर आहे 2400 लेझर प्रिंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा बाईट्स म्हणजे 1 KB. तर याचा ॲन्सर आहे 1024 bytes, म्हणजेच 1 KB. 1024 bytes इज इक्वल्स टू 1 KB. नेक्स्ट आहे, फोल्डरमधील फाईल शोधण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर याचा ॲन्सर आहे F3. फोल्डरमधील फाईल शोधण्यासाठी F3 ही शॉर्टकट की वापरली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट, टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी रिकामी जागा हा अत्यंत लहान आकाराचा स्कॅनर वापरतात? तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4, पेन स्कॅनर. टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी पेन स्कॅनर या अत्यंत लहान आकाराचा स्कॅनर वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, कम्प्युटरमधील रिकामी जागा या डिव्हाइसला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असे संबोधले जाते? तर याचा ॲन्सर आहे मॉनिटर, ऑप्शन नंबर 4. कम्प्युटरमधील मॉनिटर या डिव्हाइसला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असे संबोधले जाते. मॉनिटर ॲज अ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्याच्यानंतर नेक्स्ट, फ्लॉपी डिस्कमध्ये एकापेक्षा अधिक लेटर डिस्क असतात? तर याचा ॲन्सर आहे फॉल्स, फ्लॉपी डिस्कमध्ये एकापेक्षा अधिक डिस्क नसतात. उत्तर चुकीचं आहे, फ्लॉपी डिस्कमध्ये एकापेक्षा अधिक लेटर डिस्क नसतात. उत्तर आहे फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा म्हणजे कम्प्युटर इंटरनेटशी कनेक्टेड नसणे. तर याचा ॲन्सर आहे ऑफलाईन, ऑफलाईन म्हणजे कम्प्युटर इंटरनेटशी कनेक्टेड नसणे. ऑफलाईन म्हणजे इंटरनेटशी नसणे कनेक्टेड. नेक्स्ट आहे, आपण www डॉक्युमेंट्स रिकामी जागा याच्या मदतीने पाहू शकतो. तर याचं ॲन्सर आहे ब्राउझर्स, आपण www डॉक्युमेंट्स ब्राउझर्स यांच्या मदतीने पाहू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, इंटरनल मेमरी ही कम्प्युटरची प्राथमिक मेमरी म्हणून ओळखली जाते? तर याचं ॲन्सर आहे ट्रू, बरोबर आहे. इंटरनल मेमरी ही कम्प्युटरची प्राथमिक मेमरी म्हणून ओळखली जाते. उत्तर बरोबर आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा या प्रकारच्या स्कॅनरमध्ये इमेजेस ही ग्लास सरफेसवर ठेवली जाते व ती खालच्या बाजूने स्कॅन होते. तर याचा ॲन्सर आहे फ्लॅट बेल्ड. इझी आहे, या प्रकारच्या स्कॅनर म्हणजेच फ्लॅट बेल्ड या प्रकारच्या स्कॅनरमध्ये इमेज ही ग्लास सरफेसवर ठेवली जाते व ती खालच्या बाजूने स्कॅन केली जाते, म्हणून याला फ्लॅट बेल्ड स्कॅनर असे म्हणतात, फ्लॅट बेल्ड स्कॅनर. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा इनपुट डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रॉन गनचा वापर केला जातो? तर याचं ॲन्सर आहे आय थिंक ऑप्शन नंबर 2, लाईट पेन. लाईट पेन इनपुट डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रॉन गनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट,
कंप्यूटर व्हायरस पासून आपल्या कंप्यूटरचा बचाव करण्यासाठी आपल्याला कंप्यूटरवर रिकामी जागा प्रोग्राम ॲक्टिवेट करून ठेवावा, तर याचा ॲन्सर आहे अँटीव्हायरस। कंप्यूटर व्हायरस पासून आपल्याला कंप्यूटरचा बचाव करण्यासाठी आपल्या कंप्यूटरवर अँटीव्हायरस प्रोग्राम ॲक्टिवेट म्हणजेच इन्स्टॉल करून ठेवावा। त्याच्यानंतर नेक्स्ट, रिकामी जागा की विविध फंक्शन्स अनुसार आपले काम बदलते, तर याचा ॲन्सर आहे आय थिंक अल्ट आहे। अल्ट की विविध फंक्शन्स अनुसार आपले काम बदलते, अल्ट की विविध फंक्शन्स अनुसार आपले काम बदलते। त्याच्यानंतर नेक्स्ट, ही रिकामी जागा मेमरी कम्प्युटरच्या मदरबोर्डवर असते, तर याचं ॲन्सर आहे इंटरनल मेमरी। इंटरनल मेमरी ही कम्प्युटरच्या मदरबोर्डवर असते, त्याला आपण इंटरनल मेमरी म्हणतो। त्यानंतर नेक्स्ट, LED म्हणजेच काय, तर LEDचा फुल फॉर्म विचारला यांनी, तर याचं लॉंग फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड। ऑप्शन नंबर 2, LED स्टँड्स फॉर लाईट इमिटिंग डायोड। LED स्टँड्स फॉर लाईट इमिटिंग डायोड। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कम्प्युटरमध्ये कॅच मेमरी ही एक रिकामी जागा मेमरी म्हणून ओळखली जाते, तर याचा ॲन्सर आहे टेम्पररी मेमरी। कम्प्युटरमध्ये कॅच मेमरी ही एक टेम्पररी मेमरी म्हणून ओळखली जाते। त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रत्येक मायक्रो कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर स्टोअर करण्यासाठी रिकामी जागाचा वापर केला जातो, तर याचा ॲन्सर आहे इंटरनल हार्ड डिस्क। ऑप्शन नंबर 1, प्रत्येक मायक्रो कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर स्टोअर करण्यासाठी इंटरनल हार्ड डिस्कचा वापर केला जातो।